नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनल वर तुमचं मनस्वी स्वागत करतोय. मित्रांनो, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत सर यांनी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांची महाविद्यालय 15 फेब्रुवारी पासून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने 50% उपस्थितीत चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र याच वेळेस महाराष्ट्रातील जे विद्यापीठ आहेत त्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचंच उत्तर आज या व्हिडिओमधून मी देणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे अगोदरच काही युनिव्हर्सिटींनी परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकानुसार महाविद्यालयीन परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेऊ असं विद्यापीठांनी जाहीर केलेलं आहे. मात्र त्याच वेळेस महाराष्ट्र शासनाने ऑफलाईन महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता या परीक्षा ऑफलाईन होतील की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. कारण परीक्षा जर ऑफलाईन झाल्या तर नक्कीच टक्केवारी घसरणार आहे. अगोदर खूप सारे ऑनलाईन कोचिंग क्लासेस झालेले आहेत, मात्र ऑनलाईन टीचिंगमधून अनेक विद्यार्थ्यांचे कन्सेप्टच क्लिअर झालेले नाही. आणि अशाच वेळेत जर परीक्षा या ऑफलाईन झाल्या तर नक्कीच टक्केवारी घसरणार आहे. त्यामुळे सर्वांचीच ऑनलाईन परीक्षा व्हावी अशी इच्छा आहे. मात्र परीक्षा ऑफलाईन झाल्यास एमसीक्यू सुद्धा शक्यतो राहणार नाही आणि विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पडलेला आहे. म्हणून मित्रांनो, परीक्षा या कशा व्हाव्या याबाबत तुमचं जे काही मत असेल ते नक्कीच मला तुम्ही कळवा आणि ते विद्यापीठापर्यंत किंवा शासनापर्यंत ईमेलद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेन. कारण आता शक्यतोवर परीक्षा या ऑफलाईनच होऊ शकतात असं शासनाच्या या निर्णयावरून तरी वाटत आहे. कारण जरी पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालय 50% उपस्थितीत सुरू झाली तरी दुसरा टप्पा हा 5 मार्च नंतर असणार आहे आणि शक्यतोवर 100% उपस्थितीत महाविद्यालय चालू करू असं महाराष्ट्र शासनाचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे जर उपस्थिती जर 100% असली तर नक्कीच परीक्षा सुद्धा ऑफलाईन होतील असं आता वाटत आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही अपेक्षा असतील त्या नक्कीच या कमेंटच्या द्वारे किंवा मला इंस्टाग्रामवर तुम्ही कळवायचा प्रयत्न करा. मनपूर्वक धन्यवाद.